वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांना पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडून दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा तास समोर आल्यानंतर त्यावरून नवीन वाद निर्माण झालाय. पूजा खेडकर यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड दिले. वास्तविक दिव्यांग प्रमाणपत्राला ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड चालत नाही आणि एवढंच नाही तर पूजा खेडकर यांनी YCM रुग्णालयामध्ये रहिवासी पत्ता हा एका खाजगी कंपनीचा दिलाय आणि याच खाजगी कंपनीची गाडी खेडकर वापरत होत्या. त्याचमुळे YCM रुग्णालयाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची आता चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने प्राप्त केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरूनही आता मोठं वादंग सुरू झालेलं आहे. याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर विजय कुंभार सर आहेत. काय सांगणार सर, काय काय लूप होल्स पाहताय, काय काय ह्याच्यामध्ये तुम्हाला चोरीच्या वाटा दिसत आहेत? याच्यामध्ये त्यांनी जे पुण्यातून सर्टिफिकेट घेतलंय म्हणजे पिंपरी चिंचवड YCM रुग्णालयातून, त्याच्यात अनेक उणीवा आढळत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे सर्टिफिकेट देताना त्याच्यावर हे पुरावा द्यावा लागतो, तुमचा तुम्ही असल्याचा म्हणजे फोटोचा पुरावा, राशनचा पुरावा, राशन कार्डचा पुरावा चालत नाही. तरी त्यांनी तिथे राशन कार्डचा पुरावा दिलेला आहे आणि तो पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी मान्य पण केलेला आहे आणि त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे. आता त्या राशन कार्डवरचा जो पत्ता दिसतोय, त्यांचा इथला संपर्काचा पत्ता, तो आहे थर्मोवेरिटा नावाच्या कंपनीचा, ती तळवड्याला कंपनी आहे. आता तळवड्याला जी कंपनी आहे ती प्रायव्हेट लिमिटेड असल्यामुळे त्याच्याशी कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा काही संबंध असू शकत नाही. तिसरी गोष्ट याच्यात अशी दिसते की त्यांनी उत्पन्न 1,05,000 रुपये आपण दाखवलेलं हे देताना ऍप्लिकेशनमध्ये, त्यावेळी त्या नोकरीत होत्या आणि त्यांचा IPR जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या जवळपास खूप मोठं उत्पन्न दाखवलंय, ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट 23 ऑगस्ट 2022 त्यांनी औंध हॉस्पिटलला अर्ज केला या सर्टिफिकेटसाठी, पण त्यांना लगेच मिळालं दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडमधनं. हे कसं काय होऊ शकतं? म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकच व्यक्ती, म्हणजे त्यांची मूळ सर्टिफिकेट आहे ती नगरची डिसेबिलिटीची, आणि आता त्यांनी औंधला पण अर्ज केलाय, पिंपरी चिंचवडला पण केलाय, दोन्हीकडे पत्ते वेगळे दाखवले, रेशन कार्ड पुरावा दिलाय, अधिकृत पुरावा दिलेला नाही, अशा सगळ्या उणीवा आहेत. आणि याची चौकशी आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी केली पाहिजे की या अधिकाऱ्यांनी योग्य तो पुरावा न घेता हे सर्टिफिकेट कसं इश्यू केलं. आता त्यांच्याकडे किती सर्टिफिकेट आहेत, कशी मिळाली, हे आणखी चौकशीमध्ये सिद्ध होईल. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेपुरतं त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी टाळलेली आहे, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. बाकी चौकशी केंद्र शासन आणि राज्य शासन करणारच आहे. एकंदरीतच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव स्मृती चव्हाण रुग्णालयातून जे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी योग्य कागदपत्रांची पूर्तता केली नसतानाही अर्ज स्वीकारला गेला आणि प्रमाणपत्र दिलं गेलं, त्यामुळं त्याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.